नमस्कार मित्रांनो, मराठी सिने प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राइब करा आणि दाबा बेल आयकन, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. वा 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 वा, मस्त पोह्याचा खमंग वास सुटलाय. पण पोह्यासोबत चहाचा वास का नाही? त्या चहा मिळेल ना, पण बिना दुधाचा. वा 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 वा, बिना दुधाचा का? कारण दूध संपलंय. अरे मग काल सांगायचं ना. बाळा, रात्री 3 वाजता आलायस. वीकेंडच्या पार्ट्या आहेत ना, जरा कमी करा. आपल्याला एक बायक आहे, तिला फिरायला घेऊन जायचंय. पण नाही, जाऊ ना आपण. कधी? म्हणते ना आल्यावर. टोमणे मारू नकोस. ओ हो, ते तर तुझं डिपार्टमेंट आहे. आता इथे आपल्याला खोटं बोलावं लागणार. तू रागवल्यावर पण किती सुंदर दिसतेस. तुझं तर आपलं काय तरी. बापरे, लाजलीच वाटतं. आजचा दिवस तुझ्यासाठी. काहीतरी वशाट बनव ना. बनवते ना, पण वशाट बनवण्यासाठी घरात सामान नाही आहे. तेवढं आणून देतोस. अडला हरी. काय म्हणालास? सामानाची लिस्ट. अरे बापरे, लिस्ट रेडी? म्हणजे मी काम करेल बोललो, तू लगेच लिस्ट रेडी ठेवलीस. आणते. अगं हो, तू दिल्याप्रमाणे सर्व सामान घेतलंय. अगं आता कसं सांगू, लिस्ट खिशामध्ये. बरं बरं, चिडू नको, सांगतो. थांब, होल्ड कर एक मिनिट. हां, एक मिनटं थांब, लिस्ट बघतोय मी. आणि ये लिस्ट. अरे अरे, लिस्ट उडाली. जरा थांब, मी तुला कॉल करतो. थांब 2 मिनिटामध्ये. ठेव ठेव ठेव. लिस्ट गेली कुठे? प्रज्ञेश, तू 10 वर्षानंतर. प्रज्ञेश, तू काय हमाली करायला लागलास? हो. ए, अरे घरचं सामान आहे, ते बायकोने सांगितलं होतं. तू काय माझ्या मागे मागे येतोयस का? तू मला अजूनही फॉलो करतोयस? ओ हॅलो मॅडम, ते माझी सामानाची यादीची लिस्ट चिकटली मागे. ओ अच्छा, म्हणून मी तुझ्या मागे मागे येत होतो. सॉरी आ, मी तुला कानाखाली मारलं ते. हां ठीक आहे, काय हरकत नाही. पण तू इथे काय करतेस? अरे मी माझ्या क्लायंटला भेटायला आले होते. 10 वर्षानंतर भेटतोय आपण. किती बदलली आहेस तू. हो, पण तू अजून असाच आहेस, गबाळछाप. ए, गबाळछाप दिसतोय मी? ते आज संडे म्हणून असेच साधे कपडे घातलेत. तुला वेळ आहे का? म्हणजे माझ्या क्लायंटला यायला अजून टाईम लागेल म्हणून. हा तसा वेळ आहे, पण सामान पण घेतलंय. आहे का वेळ? हो आहे ना. हा थोडा वेळ आहे. कुठे राहतेस तू सध्या? पनवेलला. अच्छा, मी इथेच हे 2 बिल्डिंग सोडून राहतो, मी आणि माझी बायको. बायको? मग कसा चालू आहे राजा राणीचा संसार? चांगला चाललाय. ते आज मटण बनवायचं आहे ना, म्हणून सगळी धावपळ चालली. तुझं लग्न झालं? हो झालं ना. काय करतात तुमचे? त्यांचा बिझनेस आहे, मी त्यांच्याच सोबत काम करते. तुझी बायको काय करते? ती पण जॉब करते. कॉलेजमधलं कोणी भेटत नाही का? गेली 6 वर्षापासून तर कोणी भेटलं नाही, म्हणजे लग्न झाल्यापासून. आठवण पण येत नाही, म्हणजे कॉलेजमधल्या आपल्या मित्रमैत्रिणींची. मी खूप पुढे निघून गेली आहे या गोष्टीमधून. आता फक्त घर आणि बिझनेस. कामातून वेळच मिळत नाही,
आणि कामानिमित्त आउट ऑफ टाउन जायचं राहिलंच तर आम्ही तिथेच वेकेशनला असतो. काय झालं असायला? ते तू पहिले फुल हाताचे फुल गळ्याचे कपडे घालायचीस आणि आता काळानुसार बदलावं लागतं. पहिले खूप शांत शांत असायचीस तू. तेव्हा सगळं वेगळं होतं रे. घर, कॉलेज, क्लासेस, घर एवढंच माहिती होतं. हो ना, म्हणून काही प्रश्नांची उत्तरं न देता निघून गेलीस तू. एक मिनिट, तू आता या आठवणी घेऊन बोलणार आहेस का? आणि मुळात चूक तुझी होती. एक नंबरचा फट्टू होतास तू. ए, मी फट्टू? हो, कधी हिम्मत करून बोललास तेव्हा? चिठ्ठी दिली होती मी तुझ्या मैत्रिणीकडे. आता मला काय माहिती ती स्वतःच्या घरी घेऊन जाईल. आणि तुझ्यामुळे तिला मार पडला आणि तिने रागाच्या भरात चिठ्ठी फाडून टाकली. आणि तिच्यामुळे कॉलेजमध्ये मला मार पडला. जे बोलायचं होतं ते तर राहूनच गेलं. त्यानंतर तर मी कानाला खडास लावला. जाऊ दे, आता बोलून काय फायदा. जाऊ दे ना, आता आपलं सगळं चांगलं चाललंय ना. पोलीस? हेमा, पोलीस आलेले आहेत. तिकडे बघू नको, त्यांनी आपल्याला पाहिलेलं आहे. त्यांनी यायच्या होत्या ना, आपण इथून निघू. चल 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 चल. गेलो आता. आता काही खरं नाही, पोलीस काम मारतात राव, बायको वेगळं मारेल. काय मग कल्याण अनिल कपूर, मला बूम कल्टी मारता की काय? नाही 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 साहेब, आमचं बोलणं झालं होतं, आम्ही निघत होतो. अच्छा, गार्डनमध्ये खूप कमी लोक बोलायला येतात. बाकी तू समजदार आहेस. आणि कसं आहे ना, पोलिसांना बघितलं बरेच लोक खोटे नाटे सांगतात. नाही 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 साहेब, आमचं तसं काही नाही आहे. आम्ही फक्त नवरा बायको. तसं असेल तर का ठीक आहे. मग कसं आहे ना, काही लोक माहिती आहे तुला. अहो नाही साहेब, आम्ही फक्त आम्ही नवरा बायको. नवरा बायको? हा, आता कसं, मग काय हरकत नाही. हा, मग येतो. हा साहेब, आम्ही. थांबा, तू याची बायको आणि हा तुझा नवरा. पुरावा काय? पुरावा? आम्ही नवरा बायको आहोत. अहो, आम्ही नवरा बायको असं सांगून दुसऱ्याचा नवरा आणि दुसऱ्याची बायको पकडले. आम्ही चांगलंच ठोकलं त्यांना मी, म्हणून थोडी विचारपूस करावं लागेल. आता इथे आपल्याला खोटं बोलावं लागणार. काय नाव काय तुमचं? प्रदीप फुलसुंडे. फुलसुंडे पाटील, अंताक्षी घेतं का आड नावाची? त्याचं काय ना साहेब, आमचं नवीनच लग्न झालंय ना, म्हणून थोडा गोंधळ होतोय. हिचं लग्नाआधीचं आडनाव पाटील आहे, आत्ता ही फुलसुंदे. तू पुण्याचा आहेस का रे? आईला तुम्ही कसं ओळखलं? तुझ्या आडनावाने आणि बोलण्याने ना कळून येते ते. बरं, तुम्ही राहता कुठे? कल्याण. अरे साहेब, काय आपल्याला मारणार आहेत काय? किती गोंधळ आहेस, घाबरू नको. थांब. भीती तर ना तुझ्या चेहऱ्यावर दिसते. अहो, कसं आहे, लग्न अगोदर मी पनवेलला राहत होती, आता कल्याणला राहते. चांगलं आठवलं. बरं, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 5. 5-3-2 खेळताय काय? चेष्टा लावली आहे? त्याचं काय ना साहेब, ते हां आठवलं, सांगतो. ते आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली, पण कल्याणमध्ये येऊन आम्हाला 3 वर्ष झाली. बरं, तुम्हाला काय पोरं बाळ? हो. नाही, तुमचं काय ते ठरवून घ्या. बहुतेक संसारात सुरुवात झाली नाही अजून. त्याचं काय ना साहेब, आम्ही पहिल्यांदाच असं पोलिसांसमोर माहिती देतोय, त्यामुळे थोडासा गोंधळ झाला. नाही, पण मी बरेच जोडपे बघितलेत आणि चांगलंच सराळ केलंय. बरं, पोरं किती ते सांगा. 2-1. बाई, या साईडला या तुम्ही, साईडला. तुमची वैयक्तिक चौकशी करावं लागेल आणि याची. चला चला, साईडला या. आता मला सांगा, किती मुलं तुम्हाला? 2. मुलगा का मुलगी? एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा एक मुलगी. मोठा कोण आहे? मोठी मुलगी. मोठी मुलगी. कितवीला आहे ती? 4th. 4th.
आणि छोटा मुलगा कितवीला आहे? तुमचाच आहे ना, मग सांगा लवकर. अय्या इतकाच आहे, बाळ आहे ना तो 7 महिन्यांचा. तुम्ही इथेच थांबा, आता मला त्यांची उलट तपासणी घ्यायची. साहेब चौकशी झाली असेल तर आम्ही जाऊ का? आता मला तुझी उलट तपासणी घ्यायची. आता सांग मला, तुला मोठा मुलगा की मोठी मुलगी? सांगतो का? मोठी मुलगी, मोठी मुलगी आहे. कितवीत आहे ती? अच्छा ते पण सांगायचं आहे का? अच्छा सांगतो, कितवीत आहे? सहावीला. तिची 4थीत, तुझी 6वीत, मधल्या 2वीत कुठे गेल्या? 4थीत 6वीत. ए कशी ते सांग. हो सांगतो ना. ती आहे 4थीतच, पण ती आहे 6वीत. म्हणजे कसं आहे माहिती का सर, ती इथे 1 वीत 2 3 4 5 आणि 6 ही झाली 6वीत, पण ती आहे 4थीत. बरं ठीक आहे. आणि मुलगा आहे जो? मुलगा लहान आहे. पण आहे किती वर्षाचा? तो किती वर्षाचा आहे? सांगतोस का? हो तो बाळ आहे, तो बाळच आहे, लहान आहे ना तो, बाळ घरी आहे तो. चांगलीच जुगलबंदी चालली तुमची. या ठीक आहे सगळं. साहेब आमचं बाळ लहान आहे, त्याला भूक लागली असणार. तुमची चौकशी झाली असेल तर आम्ही जाऊ का? हां हां जा जा. एक मिनटं थांबा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? आता बघा, आम्ही 10 मिनटापूर्वी भेटलो, 15 मिनटापासून तुमच्यासोबत आहे, 25 मिनटं झाली. वर्ष विचारतायत ते. लग्नाला 25 मिनटं आणि 2 मुलं. 25 मिनटात 2 मुलं? क्षमा आयला, आजकालच्या पोरांना धीरच नाही रे. 2 मुलं? काय रे एवढा वेळ लागला सामान आणायला? ही कोणती मैत्रीण वगैरे भेटलेली? कसं आहे ना, बायकोला सोडून तू मित्रमैत्रिणींसोबत जास्त टाइम स्पेंड करतोस ना. मस्करी करतेस? अरे ते काय झालं, खूप मोठा कांड झाला होता. काय? अरे ते तू लिस्ट खूप मोठी दिलेलीस ना, तर खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. आता तू काय इथेच उभी राहणार आहेस का? जा मस्त मालवणी स्टाईलमध्ये जेवण बनव. अरे हा हा, आता काय, मगाशी तू बाहेर गेलेलास ना तेव्हा मामाचा फोन येऊन गेला, ते येत आहेत आपल्याला भेटायला. अरे वा छान आहे छान. ऐक ना, आपलं लॉकडाऊन मध्ये लग्न झालं ना तेव्हा ते नव्हते, म्हणून ते आता भेटायला येत आहेत आपल्याला. छान छान छान. मामा आणि मी बसू? हा काय, ते जेवायला बसू. बर. अरे जाय बापू, कशा आहात? आतापर्यंत ठीक होतो, पण आता नाहीये. पण असं पाठ दाखवून का उभे आहेत तुम्ही? ते मी आंघोळ केली नाही ना अजून, देवपूजा केल्याशिवाय मी कोणाला तोंड नाही दाखवत. अरे मामा ये ना, बस ना. अरे तू असं का उभा आहेस? काय नाही, मी आंघोळीला जातो. अरे मामा कसा आहेस तू? अगं मी मस्त आहे, पण हे जावे बापू विचित्र दिसतात. अरे ते फ्रेश होऊन येतील. बाकी तू बोल ना, गावाकडे सगळे कसे आहेत? किती वर्ष झाले मी आली नाही. गावाकडे मस्त आहे. आपले आप्पा 6 महिन्यापूर्वी माडच्या झाडावरून खाली पडले. अरे बापरे. हा कंबर मोडले फक्त, आता धम नाकट आहेत, फक्त सरपटत चालतात. अगं आपली अक्का मागच्या महिन्यात विहिरीत पडली. काय सांगतोस? पवत येत होत, पण बाहेर काढायला 15 लोक लागली, बाकी सगळं निवांत. सगळं ठीक आहे ना? हो सर्व ठीक आहे. आता काय मुंबईला बदली झाले त्याच्यामुळे खूप दगदग होते. अरे मग सुट्टीला येत जा की आमच्या इकडे. आमचं काय, दगदग चालूच. बाकी जावे बापू बराच वेळ घेतात, 9 वाजूसारखी लाज आहे काय आपल्याला? थांब मी बघते.
अरे हे काय केलंस? ते काय नाही, चेहरा उजळावा म्हणून मुलतानी माती लावली. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. अहो कसं शक्य आहे, आपण आजच तर भेटतोय, लग्नाला तुम्ही नव्हता आलात. ठीक आहे, तुम्ही बोलत बसा, मी स्वतः कसा बघते. तुम्ही हे जे तोंडाला लावता ते रोज लावता का? त्याचं काय, ते पोल्युशन खूप वाढलंय ना, आणि रोजच्या धावपळीमुळे आपल्याला चेहऱ्याची काळजी घ्यायला भेटत नाही, म्हणून कधीतरी लावतो, तेवढा चेहरा चांगला राहतो ना. शह, आपल्याला काय नाही असली सवय, आम्ही दिवसभर उन्हात उभा राहतो, घामाच्या धारा लागतात, पण असलं काय जमत नाही. उलटं घरी गेल्यावरती साबणाने घासून तोंड धुतो आणि पाठ घासायला दगड वापरतो. मी बघतो. हा प्रज्ञेश आहे का? अरे मीच प्रज्ञेश आहे. आज सगळे प्रॉब्लेम बहुतेक माझ्याच घरात आलेत. अरे तू इथे काय करतेस? सगळा गोंधळ होणार आहे बहुतेक. अरे गोंधळ झालाय, माझी ती फाईलची पिशवी होती बघ, ती तुझ्याच कडे राहिलीय. अरे प्रज्ञेश कोण आलंय? ते रद्दीवाले आलेत. मी बघतो, तू कर स्वयंपाक. लवकर दे ना, मला उशीर होतोय. ठीक आहे तू थांब इथे, मी घेऊन आलो. ते रद्दी. तू तू तर तीच ना गार्डन वाली, 25 मिनिटात 2 मुलं. अरे प्रज्ञेश कोण आलंय? अच्छा, अरे ही लफडेवाली बाई आहे, आजच हिला मी गार्डन मध्ये एका माणसासोबत पकडलंय. अरे नवरा असेल तिचा? अरे नाही ग, दोघांना बघता क्षणीत ओळखलं मी, यांचं लफडं चालू असेल, लग्न एका सोबत आणि गुलगुलू दुसऱ्या सोबत. अरे मामा जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? भेटलात काय तुम्ही? प्रज्ञेश ही बाई कोण आहे? अरे ही लफडेवाली बाई आहे. अहो काय काय बोलतायत? अच्छा मग सांग, गार्डन मध्ये काय करू त्या माणसासोबत? जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय सांग ना तू पण यांना. येड आहे का मामा तुझा? अरे तू रद्दीवाला बोललेला ना, ही कोण आहे बाई? अरे ते तुझ्या मामा लोक. मामा बाबा काय करतात? तू, अरे हा सराईचा नवरा. माझा नवरा आहे. अहो माझी पिशवी द्या ना. ए तू थांब इथे. आता इथे आपले लागले. आत्ता मला सगळा गेम कळाला, कोणाचं लफडं चालू आहे ते. म्हणजे तुझ्या नवऱ्याचं आणि हिचं बाहेर लफड चालू आहे. सगळा गोंधळ झाला. आता कसला गोंधळ रे, घरवाली बाहेरवाली खेळतो का तू? अगं आदित्य ऐकशील का माझं जरा? आता काय ऐकू मी, सगळं ऐकून झालंय. आणि तू कशी ओळखते यांना? आम्ही कॉलेजमध्ये एकमेकांना ओळखत होतो. म्हणजे जुनं प्रेम हे? अगं ऐकशील का माझं जरा? मला काय ऐकायचं नाहीये, मी चालले घर सोडून. अगं आदित्य ऐक. ए बाबा तू का आलीस इथे, पूर्ण माझ्या संसाराची वाट लावलीस. अरे माझी पिशवी राहिली होती. अरे घे तुझी पिशवी. गुड लक. अगं आदित्य काय करतेस, माझं ऐकून तरी घे. आता तुम्ही मोकळे आहात तुमचं जुनं प्रेम सांभाळायला. मला तर वाटतं यांचं लग्न आधीपासूनच लफड आहे. अहो नाही हो, आम्ही कॉलेजमध्ये असताना एकमेकांवर प्रेम करायचो.
अशा लपड्यात उडी का तू घेतले रीत झाली काही रीत झाली रीत झाली काही रीत झाली रीत झाली काही रीत झाली रीत झाली काही रीत झाली।